करून बघ ना एक बाण. माझी सवय सुटली बाई आता. अन गावच्या जागीदाराची सून तू बाण मारता येत नाही. माझ्या दादाशी लग्न झाल्यापासून झालं हे असं. लग्न झाल्यावर कळेल बरं आपल्याला हे. आता आले तेच पाहायला. अक्का साहेब जरा वर येऊन जाताय काय? आबासाहेब बोलावत आहेत. लास्तीच वाटत. अजून तर काय शिकली नाही मी. जरा ठाकठीक उत्तर दे नाहीतर हो अगदी नाकापर्यंत पदर काढून लाजून हळूच बोलेन. मग आपला रुकार मिळाला म्हणजे पुढची तजवीज करीन मी. खरं म्हणायचं म्हणजे मला नाही वाटत आपली सोयरीक सुखाची होईल म्हणून. मर्जी आपली. कदाचित मी आपल्या मुलीला शोभणार नसे. हो सिंहाची आई त्याच्या झेपेत तसंच मर्दाचा रुबाब त्याच्या मनगटात. नुसते नाक डोळे निरखून काय सोंगातला नाच पटवायचंय? उत्पन्न रूप एकदम पसंत. पण काय? आम्ही आदिलशाहीचे सरदार, तुम्ही मुंगलांचे मनसबदार. मग अडत कुठं? शहाजादा औरंगजेब दख्खनला आल्यापासून त्यानं आदिलशाहीवर चौफेर आग बरसायला सुरुवात केली आहे. 4 दिवसांनी इकडल्या भागात मोंगली घोडे घुसले म्हणजे सासरा जावईच एकमेकांच्या गळ्यावर तलवार फिरवतील. पण मी आपल्यावर हातावर उचलेन कसा? हे पहा, आम्हा मराठ्यात ते काही अशक्य नाही. शिवाय अक्का साहेब लग्न करायचं नाही म्हणतायत. हिरोजी घेऊन येईलच त्यांना आता. वंसना पाहायला आले त्याच काही कळलं का रे? या अक्का साहेबांच्या मर्जीवरची. तू उरलं धनी काय सांगणार? पण ते धुळगावकर सरदार जरा बरे तरी आहेत का? जरा जून आहेत. पण वैसा आपण जरा बोला की अक्का साहेबांनी. अक्का साहेब अगदी खुल्या दिलानं जबाब द्या सरदार रासोजीरावांना. आबा मी खरंच सांगायचं का तुम्हा वडिलांचा मान राखायसाठी? वेडेपुरी, तसं असतं तर तुझं केव्हाच लग्न होऊन आज 4 पोरांची आई झाली असतीस तू. खरं ना? मग काय ठरलं तुझं? अरे पण एवढी घाई का? एखाद्याला वाटायचं की माझ्याऐवजी तुझंच लग्न ठरला यांच्याशी. आबा मला लग्न करावं असं वाटत नाही अद्याप. उद्या चौघांची 4 तोंड. भलतच बोलू लागली तर शिमग्यातल्या टमक्या फोडण्यासाठी फोडून टाकू तू आणि मी. का मी सांगत नव्हतो? मर्जी त्यांची. बर येतो. थांबा की आजच्या दिवस. आज रात्री त्या काशीकर बुवाच कीर्तन आहे. कीर्तन? थांबलोय असतो. पण शहाजादे साहेब इकडील मुलकात आले आहेत. शिवाय शिवाजीचा मुलूक तुमच्या आमच्या शिवेला भेटलेला. चोऱ्या दरोड्यांना तर ऊत आला आहे अलीकडे. हिंदू पद पातशाही होणार आहे ना महाराष्ट्रात? त्याचे डोहाळे आहेत. येतो आम्ही.